उद्योगपती मुकेश अंबानींनी वक्फ बोर्डाचे जमीन हडप केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी केलेला आहे. या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष देऊन सीबीआय चौकशी करावी अशी मागणी पुढे येते. या संदर्भात प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांच्याशी केलेली बातचीत पाहूयात. भ्रष्टाचाराचा मुद्दा आता विधानसभेमध्ये गाजलेला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब भाई यांनी हा मुद्दा उचललेला आहे. आपण आपल्यासोबत ते आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात की वक्फ बोर्डचा भ्रष्टाचाराचा मुद्दा आपण उचललेला आहे काय आणि कशा प्रकारचा भ्रष्टाचार केला जातो यामध्ये. नाही, वक्फ बोर्डामध्ये गेली 8-10 वर्षापासून सगळे भ्रष्टाचार सुरू आहे. आम्ही वारंवार विधानसभेमध्ये मागणी केल्यानंतर ज्युडिशियल इन्क्वायरी नेमण्यात आली, त्याची मुदत वाढ देण्यात आली नाही, रिपोर्ट सादर केल्यानंतर विधानसभेमध्ये सादर होत नाही. एक भ्रष्ट अधिकाऱ्याला मुदत वाढ देण्यात येते. केंद्र सरकार व्हिजिलन्स कमिशनर रिकमेंड करते की सीबीआयला प्रकरण दिलं पाहिजे. त्यानंतर मायनॉरिटी अफेअर्स मिनिस्ट्री तर्फे डायरेक्शन येते, या पठाणला बर्तर करून ती प्रकरण सीबीआयला द्या. तरी सरकार सगळं प्रकरण दाबून ठेवते. साहेब, की आपण अँटेलियाचा पण मुद्दा उचलला होता की मुकेश अंबानी यांचे जे वक्फबोर्डच्या जागेवरच बिल्डिंग इमारत बांधलेले आहे असंही आपलं म्हणणं होतं, काय तथ्य त्याच्यामध्ये. नाही, ते वक्फबोर्डची जागा आहे ही खरं आहे, यतीमखान्याची जागा होती, बेकायदेशीरपणे ते खरेदी विक्री झाली, त्याची तक्रार करण्यात आली होती, त्याच्या वारंवार तक्रार होत होती. आणि ही तक्रार मंत्र्याकडे गेल्यानंतर केंद्रीय मंत्री श्री अंतुले यांनी चीफ व्हिजिलन्स कमिशनरला तो प्रकरण पाठवला होता. त्यांनी अभ्यास करून पंतप्रधानांना सांगितलं की हे सीबीआयला प्रकरण दिलं पाहिजे. पंतप्रधानांनी राज्य सरकारला पत्र पाठवला की तुम्ही हा प्रकरण सीबीआयला द्या. तरी गेली 5-6 वर्ष झाली, आता तो तसंच दाबून ठेवण्यात आलेला आहे, सीबीआयला देत नाही, म्हणजे ही दुःखद आहे, आमची मागणी राहणार आहे. अँटेलियाची बिल्डिंग आहे ती मुकेश अंबानी यांची, तिथेही वक्फबोर्डची जमीन आहे आणि त्याची चौकशी व्हायला पाहिजे, सीबीआयच्या मार्फत ती चौकशी व्हायला पाहिजे. तोपर्यंत स्वस्त बसणार नाही असा इशारा राष्ट्रवादीने दिलेला आहे. कॅमेरामन अमोल सर, अमराज शिंदे, TV9 मुंबई. तेलंगणानंतर आता वेगळ्या विदर्भाच्या मागणीनं जोर धरलाय. बाबा आमटे यांचे चिरंजीव ज्येष्ठ समाजसेवक डॉ